परळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2019 तिसरा उमेदवार जर का असता तर निकालावर काही परिणाम झाला असता? हो, नक्कीच झाला असता. पराभवाची कारण किंवा कारण काही शोधण्याचं काम केलंय? मला ऍक्च्युली त्याची अनेक कारणं आहेत जी मी मीडियात नाही सांगू शकत, पण अशी काही कारणं आहेत जी तिथे मला आढळली. त्याच्यामध्ये नक्कीच त्या मतदारसंघाचा पॅटर्न हा तिहेरी फाईट असायची, आणि मुळात मुंडे साहेबांचा 1990 नंतर फार तगडा उमेदवारच समोर नव्हता त्यांच्या कधीच, म्हणजे आणि नसतानाही 70,000 मतं घेतली आहेत समोरच्या उमेदवारांनी. तर तिथला एक बेसिक फॅब्रिक जो आहे तो अँटी बीजेपी असणारा मोठा वर्ग आहे, कम्युनिस्टांचा एक मोठा तिथेच विचारधारा असणारा वर्ग आहे, तिथे जे म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान कधीच नाही पडणार असा एक मोठा वर्ग आहे. तर ते वर जर तिसऱ्या आघाडीने ते मतं घेतले किंवा तिसऱ्या उमेदवाराने घेतले तर आमचं विजय सहज व्हायचा, जे मला होऊ शकलं नाही. त्यामुळे तो अंदाज मला आलाच होता 6व्या 7व्या दिवशी की आपल्याला हे एका बाजूनी सगळं मतदान होईल. पण त्याचं एक कारण हे पण असू शकतं की घरातलेच दोन उमेदवार बहीण भाऊ एकमेकांसमोर, प्लस धनंजय मुंडेंना प्लस पॉईंट असा झाला की काँग्रेस राष्ट्रवादी तेव्हा 2019 नाही म्हटलं तरी त्यांची आघाडी होती आणि राष्ट्रवादीचा उमेदवार होता आधी काँग्रेसचा असायचा, आणि प्लस भाजपची काही समीकरणं धनंजय मुंडेंच्या बाजूने जुळली म्हणून त्यांचा विजय झाला. भाजपची समीकरण असं म्हणता येणार नाही डायरेक्टली मला, पण धनंजय पण 5 वर्षांमध्ये विरोधी पक्षनेते पदामुळे प्रचंड सगळ्याच अर्थाने ताकदवर झाले होते. तर ही सगळ्यात मोठी ताकदवर निवडणूक राज्यातली म्हणायला हरकत नाही. आम्ही दोघं जर दुसरीकडे कुठे भरायलो तर आम्हा दोघांना पण समोरचा माणूस हरवणं एवढं सोपं नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात उभे होतो, कारण आम्ही एका ट्रॅक वरती आलात, म्हणजे कसं की आम्ही दोघे जर का वेगवेगळे असतो उभे तर अवघड होतं, दोघेही आले असते निवडून, कारण आम्ही दोघं आमची विचारधारा वेगळी, आमचे आचार वेगळे असले तरी आमचे गुरु गोपीनाथ मुंडे.